हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलेलं आहे। पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेसमधून उतरले। पोलिसांच्याच गाडीतून कराडमधील शासकीय विश्रामगृहात ते पोहोचले आहेत। भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना मज्जाव केला होता, तरीही ते कोल्हापूरला रवाना झाले। किरीट सोमय्या CSMT रेल्वे स्थानकावर दाखल झाले असता मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी होता। पोलिसांनी त्यांना अडवलं होतं, मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसनं किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले। अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखलेलं आहे। रात्रभर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। सोमय्या म्हणाले की ठाकरे सरकार एवढं घाबरलंय मला की आता मला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी लावली आहे। माझं भांडण प्रशासन किंवा पोलिसांसोबत नाही, त्यांनी मला सांगितलं आहे की कराड पोलीस स्टेशनला उतरावं, मी तशा पद्धतीनं उतरणार आहे। मी कोल्हापुरात अंबाबाईंचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे। आज त्यांनी मला थांबवलं, मी 2 दिवसांनी पुन्हा येणार। पुढे बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं की मी घोटाळे समोर आणतोय, हसन मुश्रीफ यांचा पहिला घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा, त्यासाठी कोणत्याही गनिमी काव्यानं येण्याची काहीही गरज नसल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यांना सांगितलं तुम्ही मला आदेश दाखवा, कराड रेल्वे स्टेशनला गाडी थांबल्यानंतर त्यांनी मला हा आदेश दिला, माझी सही घेतली आणि त्यांनी मला सांगितलं आपल्याला कराडला उतरावं लागणार। मी ते म्हणाले मिळणार विनंती नाही, मी जातो कोल्हापूरला, बॉर्डरवर थांबवा मला। मग त्यांनी सांगितलं आम्ही हिथे सगळी व्यवस्था केली आहे, आपण हिथे उतरावं। माझं भांडण या पोलिसची नव्हतं, कारण की त्यांनी मला आदेश दिला आणि त्या कोल्हापूर माझ्या त्या दोन पोलीस स्टेशन जे भांडण आहे होत, कारण की त्यांनी गैरकायदेशीर काढ केली। म्हणून कोल्हापूर जिल्ह्यावर प्रतिबंध, आयदर यू गेट डाऊन इट कराड ओर मिरज, देर आर ओनली 2 ऑल्टरनेटिव्ह। पोलिसांनी सांगितलं की इतर व्यवस्था अधिक आहे, तर मी कायदा व्यवस्थेचं पालन करायला तयार होतो, मी मुंबईत पण तयार होतो। पण त्यांनी ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथे आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 02334227575।